ते पक्ष बदलत असतात. कोणी कितीही ओपिनियन पोल सत्ताधाऱ्यांच्या बाजूने देत असलं तरी जमिनीवरची हकीकत फार वेगळी आहे आणि ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे. भारतीय जनता पक्षाला सहजतेनं विजय मिळेल अशी तिकडे परिस्थिती अजिबात नाही. सगळा विरोधी पक्ष एकटलेला आहे मायावती सोडून, आणि त्यांनी सध्याच्या राजवटीत सध्याच्या सत्ताधाऱ्यांना प्रचंड आव्हान उभं केलेलं आहे आणि त्यातूनच हे पळापळ सुरू भगदड सुरू आहे. तर गोव्यात महाविकास आघाडीची एक चर्चा होती, तीन पक्ष एकत्र येतील तर काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला तिथं जागा मिळणार आहेत की नाही, नेमकं काय? नाही नाही, आम्ही काय काँग्रेसकडे काय धुळी घेऊन उभे नाही आहोत. आम्ही असो किंवा माननीय शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, आम्ही एक प्रपोजल ठेवला त्यांच्यासमोर की गोव्यात आपण एकत्र लढू, महाराष्ट्रात आपण एकत्र आहोत. पण त्यांच्या मी राहुल गांधींशी चर्चा केली त्या विषयावर आणि ते सकारात्मक आहेत त्या सगळ्या बाबतीत. पण गोव्यातल्या स्थानिक नेतृत्वाच्या डोक्यात नक्की काय आहे मला माहीत नाही. आम्ही त्यांना सांगितलं की 40 पैकी 30 जागा तुम्ही लढा आणि उरलेल्या 10 जागा ज्या आहेत त्या तीन जे मित्र पक्ष म्हणून आम्ही जे म्हणतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि गोवा फॉरवर्ड यांना द्या. हे अत्यंत सोपं प्रपोजल होतं आणि आम्ही ह्या जागा मागितल्या जिथे काँग्रेस कधीही जिंकली नाही 50 वर्षात. काँग्रेस 50 वर्षात गोव्यात कधीच ज्या जागा जिंकू शकली नाही त्या जागा आम्ही मागितलेल्या आहेत. आम्ही काँग्रेसच्या खिशातल्या काय मागितलं नाही. आज काँग्रेसकडे 3 आमदार सुद्धा उरलेले नाही आहेत, जे होते तेही पळून गेले. आज जमिनीवरची हकीकत गोव्यातली फार वेगळी आहे. एकत्र लढलो नाही तर काँग्रेस सिंगल डिजिटमध्ये सुद्धा येणार नाही असं वातावरण असताना आमच्यासारखे काही प्रमुख पक्ष काँग्रेसला आधार द्यायचा प्रयत्न करत होते. पण मला माहीत नाही की त्यांच्या डोक्यात नक्की काय वळवळत आहे. पण काल देवेंद्र फडणवीस ज्यावेळा तिथं गोव्यात होते त्यांनी असं म्हटलं की संजय राऊत यांना गोवा राज्यात कोण ओळखतं, शिवसेनेला नोटा इतकी मत त्यांना बोलू ना. त्यांच्या नोटा फार येतात महाराष्ट्रातून गोव्यात, त्याच्यामुळे त्या नोटांशी आमची लढाई नक्कीच आहे त्यांच्या. आणि देवेंद्र फडणवीस यांच्या आधीपासून मी गोव्यात जातो आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या प्रचाराला आम्ही गेलेलो आहोत आणि भारतीय जनता पक्ष यांचं डिपॉझिट जात होतं सर्व तेव्हाही आम्ही गोव्यात महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचा प्रचार करत होतो. देवेंद्र फडणवीस हे गोव्याला आत्ता जायला लागलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे लोक अलीकडे, आणि ते सुद्धा नोटा 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 त्यांच्या डोक्यात जे चाललं आहे त्या नोटांचे प्रताप म्हणून गोव्यात त्यांचं सरकार आणि सत्ता आहे. भारतीय जनता पक्षाला कधीही गोव्यात स्वबळावर सत्ता मिळालेली नाही. जनमताची चोरी करून, त्यांच्याच भाषेत सांगायचं तर जनमताची चोरी करूनच त्यांनी सत्ता स्थापन केलेली आहे. पर्रीकर यांच्या मुलाला तिकीट मिळणार नाही असं जवळपास दिसत आहे भाजपकडून. अरे पर्रीकर मनोहर असेल तर शिवसेना त्यांचं समर्थन करायला तयार आहे पूर्ण ताकदीनिशी. जसं आम्ही नगर दादरा नगर हवेलीमध्ये मोहन दिलकर यांच्या कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभे राहिले आणि निवडणूक जिंकून आले ते, त्या पद्धतीने जर परिकरांचं कुटुंब किंवा त्यांचा मुलगा उत्पल हा लढणार असेल ताकदीनं या प्रवृत्तींविरुद्ध तर नक्की शिवसेना ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहील. पण हा निर्णय त्याने घ्यायचा आहे. महाराष्ट्रात काल कॅबिनेटमध्ये निर्णय झाला मराठीमध्ये पाट्या, विरोध करला तर सरळ करू त्यांना. विरोध करतो म्हणजे काय, की प्रत्येक राज्याचा त्या त्या तामिळ असेल, बिहार असेल, उत्तर प्रदेश असेल, बंगाल असेल, पंजाब असेल, महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, हा त्या त्या राज्याचा अधिकार आहे, त्या त्या भाषेचा अधिकार आहे. त्याच्यामुळे विरोध कसला करताय तुम्ही? तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, महाराष्ट्रात राहायचं आहे, विसरू नका. तुम्हाला इथे व्यापार करायचा आहे, धंदा करायचा आहे, हा काय व्यक्तिगत किंवा राजकीय भांडण नाही आहे कोणाचं. करणार नाही म्हणजे काय बोलिए सर. हम अलग से ले लेते हैं. आप लीजिए सर, आप लीजिए. एक हम लोग का तो बात हुई. दो क्वेश्चन, दो क्वेश्चन. अभी सबको करना पड़ेगा. नहीं नहीं नहीं, हिंदी में लेना है ना. अब करो ना हिंदी. एक मिनट सर, 2 मिनट दे दीजिए ना. हो गया आपका? हाँ हो गया. चलो सध्याची अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी ते म्हणजे संजय राऊत यांनी गोव्याच्या निवडणुकीसंदर्भात एक मोठं वक्तव्य केलंय. आम्ही गोव्यात आधीपासूनच प्रचार करतोय. फडणवीस आत्ता गोव्यात जाऊ लागलेत. काँग्रेस आणि शिवसेना गोव्यात एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमची लढाई भाजपच्या नोटांशी आहे असं ते म्हणतात।